सर्वांचं स्वागत आहे मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा प्रकारची लग्नपत्रिका कशी एडिट करायची कशी तयार करायची कोणकोणते मटेरियल लागेल ते, ते कुठून मिळवायचे कसे मिळवायचे आणि कशी एडिटिंग करायची त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ जर तुम्ही स्किप करून किंवा पुढे पुढे घेऊन बघितला तर तुम्हाला कोणती स्टेप समजणार नाही आणि तुम्हाला अशी डिझाईन करता येणार नाही किंवा अशी लग्नपत्रिका तयार करता येणार नाही त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघायचा आहे जर तुम्हाला एडिटिंग करता येत नसेल आणि तुम्हाला अशाच प्रकारची फुल मध्ये लग्नपत्रिका तयार करून पाहिजे असेल तर खूपच कमी पैशामध्ये मी तुम्हाला अशी पत्रिका तयार करून देणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मध्ये मी कॉन्टॅक्ट दिलेला आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर तेथून मला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि माझ्याकडून कमी पैशामध्ये पत्रिका तयार करून घ्यायची आहे चला तर मित्रांनो मी तुम्हाला शिकवत आहे की ही लग्नपत्रिका तुम्हाला कशी तयार करता येईल घरी आपल्या मोबाईलवरती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला ही लग्नपत्रिका तयार करण्यासाठी दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे ते एक आहे इंडियन फोन कर्मन्टर आणि दुसरा आहे पिक्सेल लॅब सर्वांनाच माहीत असेल पिक्सेल लॅब आणि दुसरा आहे इंडियन फोन कर्मन्टोर त्याची लिंक दोन्हींची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून डाउनलोड करायची आहे आणि बनवायला सुरुवात करायची आहे चला तर बघूया या ठिकाणी तुम्हाला अशी पत्रिका तयार करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मुलीचे नाव आणि त्यांचा पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी असा लिहून ठेवायचा आहे मुलीचे नाव ॲड्रेस आणि जिल्हा आणि शुभ मुहूर्त कधी आहे ते लिहून ठेवायचे आहे दिनांक शनिवार वार वगैरे सगळं लिहून ठेवायचं आहे आणि मुलाचेही नाव लिहायचे आहे आणि असे लिहून ठेवायचे या प्रकारचे असे मी तुम्ही बघून घ्यायचे आहे चला तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या पिक्सेल लॅबवरती जायचं आहे सर्वात प्रथम मी पिक्सेल लॅबवरती जायचं तुम्ही तुमच्या पिक्सेल लॅबवरती जायचं आहे पिक्सेल लॅबवरती गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी टेक्स्ट न्यूज टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी याच्या आणि तुम्हाला लिहायचं या ठिकाणी मी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे तेच इकडचे आपण मी लिहून ठेवायला सांगितले ते इकडे कॉपी करायचे आहे या ठिकाणी मी कॉपी करत आहे या ठिकाणी पुन्हा एकदा खाली पेस्ट करीत आहे या ठिकाणी आपण मुलीचे डिझाईन पहिल्यांदी बनवणार आहे या ठिकाणी येथून तुम्हाला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे तुमच्या जे तुम्हाला मी ॲप्लिकेशन घ्यायला सांगितलेलं आहे इंडियन फोन कन्वर्टर त्याच्यामध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला आनसा इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी सर्वात प्रथम आहे युनिकोड श्रीदेव याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मी पेज जे कॉपी केलेले आहे ते या ठिकाणी पेस्ट करायचं आहे ते पेस्ट केल्यानंतर इथं खाली युनिकेड श्रीदेववरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा कॉपीचा ऑप्शन आहे या ठिकाणी कॉपीवरती क्लिक करायचं आहे कॉपी केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे पुन्हा पिक्सेल लॅबवरती पिक्सेल लॅबवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस ओपन होणार आहे याच्यावरती ओके करायचं आहे या ठिकाणी तुमची ही वेगळी लँग्वेज येणार नाही इथे काही करायचं नाही मी सांगेल त्या स्टेप फॉलो करायच्या आहेत या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला जायचं आहे वरती सापडायचं आहे फोंट या ठिकाणी फोन सापडायचा आहे आणि फोनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा फोंट आहे ए बी नावानं असा फोंट तयार असतो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही करायचं नाही या ठिकाणी माय वरती क्लिक करायचं आहे माय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी तुम्हाला जो पाहिजे जो डिझाईन तसा तुम्ही या ठिकाणी ओके okay okay, करायचे आहे।, आहे या ठिकाणी ओके म्हणून तुम्हाला ही कोणता तुम्हाला फोन पाहिजे तो ओके करायचा आहे जो जुम्हाला जो पाहिजे तो पण त्याच्यावरती ओके केल्यानंतर ओके करायचा आहे तुमच्यासारखं या ठिकाणी असा इंटरफेस तयार होणार आहे तुम्हाला जशी ग्राफिक डिझाईन पाहिजे असे या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी बघितलं असे तयार झालेले आहे या ठिकाणी आता हे तीन स्टेपमध्ये पूर्ण झालेले आहे आणि या ठिकाणी आता मुलीचे सुद्धा नाव टाकायचे आहे या ठिकाणी मुलीचे नाव टाकण्यासाठी तुम्हाला एडिटवरती जायचं आहे आणि ओके करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला न्यूज टेक्स्ट घ्यायचं आहे आणि या ठिकाणी न्यूज टेक्स्टवरती ओके करायचं आहे या ठिकाणी पुन्हा तुम्हाला हिंदी फोंट कन्व्हर्टवरती जायचं आहे या ठिकाणी हे आधी जे असते ते पूर्ण खोडून टाकायचे आहे आणि तुम्हाला मुलीचे नाव टाकायचे आहे या ठिकाणी मुलीचे नाव मी टाकतोय या ठिकाणी मुलीचे नाव टाकल्यानंतर युनिकोड श्री क्लिक करायचं आहे आणि जी ॲड येणार आहे ती पूर्ण स्किप करून टाकायची आहे ती ॲड स्किप केल्यानंतर तुम्हाला इथं कॉपीचा ऑप्शन येणार आहे कॉपीवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुमच्या पिक्सल लॅबवरती यायचं आहे आणि ते नाव या ठिकाणी पेस्ट करायचं आहे ते नाव मी या ठिकाणी कॉप पेस्ट केलेलं आहे पुन्हा तुम्हाला जायचं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फोंटवरती जायचं आहे या ठिकाणी फोंटवरती क्लिक करायचं आहे फोंटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा माय फोंटवरती जायचं आहे आणि तुम्हाला जी डिझाईन पाहिजेल मुलीच्या नावाची ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी मी या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे तर या ठिकाणी मी बघा ही डिझाईन जास्त चांगलं नाही वाटत म्हणून मी पुन्हा चेंज करत आहे तर या ठिकाणी या ठिकाणी ही डिझाईन मी चेंज करत आहे या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसे नाव मोठे करून घ्यायचे आहे या ठिकाणी बघा असा एंटरफेस ओपन झालेला आहे तुमच्या नंतर या ठिकाणी या नाववरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बोल्ड करायचं आहे ते नाव बोल्ड झाल्यानंतर ओके करायचं आहे या ठिकाणी हे असे नाव झाल्यानंतर तुम्हाला कोणता कलर द्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचा आहे पुढे यायचे असे पुढे यायचे या कलरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो कलर पाहिजेल तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मला हा पॉईंट पाहिजे या ठिकाणी मी हा हे नाव सिलेक्ट केलेलं आहे हा कलर तर तुम्ही असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता सर्वात प्रथम तुम्हाला जायचं या ठिकाणी या चार नंबर तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये आणि या ठिकाणी ट्रान्सलेटशन पूर्ण करायचं आहे या ठिकाणी त्याच्यावरती ओके करायचं आहे आणि हा नवरीच्या नावचा कलर मी वेगळा चेंजमध्ये सिलेक्ट करत आहे या ठिकाणी बघायचं या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे जसे मुलीचे तयार केले तसे तुम्ही मुलाचेही असे तयार करून घ्यायचे आहे या ठिकाणी दोनही पी जी तुम्ही असे तयार करून घ्यायचे आहे आणि दोन्ही सेव्ह करायचे आहेत या ठिकाणी आपण जसे मुलाचे आणि मुलीचे पी एन जी तयार केले आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तीनवरच्या नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे पी एन जी तयार करायचं आहे आणि ट्रान्सपरंटमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सफेदच कलर राहून द्यायचा आहे आणि हे सेव्ह करून घ्यायचं आहे हे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे पिक्सेल लॅबवरती पिक्सेल लॅबवरती गेल्यानंतर तुम्हाला कोणताही एक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी हा कलर सिलेक्ट करून घेतलेला आहे हे ऑप्शन डिलीट करायचं आहे हे आता काढून टाकायचं आहे तर पूर्ण टुटेरियल सुरू झालेलं आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी एक पत्रिकेचं किंवा डिझाईन मी दिलेली आहे तो ग्राफिक्स तुम्ही तिथे ॲड करून घ्यायचा आहे बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे ते, ते, ते क तो कसा मिळवायचा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघायचा आहे तेव्हा तुम्हाला व्हिडिओ समजेल या ठिकाणी मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड देणार आहे तो कसा डाउनलोड करायचा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओमध्ये मी कुठेही ते बॅकग्राऊंड कसा डाउनलोड करायचा मी सांगणार आहे या ठिकाणी हा बॅकग्राऊंड मी सिलेक्ट केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला जेवढी साईज पाहिजे याच्यामध्ये पूर्ण तो बसणार आहे एवढ्या साईजमध्ये तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी हा ग्राफिक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे सर्वात प्रथम तुमच्या मुलीच्या नावाचा जो तुम्ही टेक्स्ट बनवलेला आहे तो गॅलरीमधून सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी तुम्ही सर्वात प्रथम तो टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जशी पा साईज पाहिजेल तसे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे दिलेल्या हा पी एन जी तुम्ही तेथून ॲड करायचा आहे आणि या मुलीच्या नावाच्या पुढे तुम्हाला तो लावायचा आहे हा इकडे घ्यायचा आहे आणि हा पी एन जी तुम्हाला या ठिकाणी इथं छोट्या अक्षरांमध्ये लावायचा आहे या ठिकाणी त्याला तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही या ठिकाणी कलर देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी कलरचा ऑप्शन ऑन करायचा आहे आणि कलर पाहिजे तुम्हाला तसा तसा तुम्ही तेथे देऊन द्यायचा आहे तर या ठिकाणी मी हा या ठिकाणी कलर देत आहे या ठिकाणी हा कलर मी दिलेला आहे तर या ठिकाणी पुन्हा एक मी पी एन जी देणार आहे या ठिकाणी ॲड करायचा आहे या ठिकाणी मुलाच्या नावीप्रमाणेच मुलाचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे तुम्हाला या ठिकाणी दोन्ही नावे असे सिलेक्ट स्मॉल साईजमध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही बनवलेल्या टुटेरियलनुसार शे और तुम्ही जे जो दोन्ही नाव या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून या ठिकाणी असे सेव्ह करायचे आहेत या ठिकाणी पुन्हा बॅग घ्यायचे हे नाव थोडे मागे घ्यायचे कारण पुढे ची लावायचा आहे तर या ठिकाणी ॲड करून पुन्हा पी एन जी ॲड करायचा आहे हा एक पी एन जी तुम्ही ॲड करायचा आहे त्याची तो डाउनलोड कसा करायचा आहे तेही मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे तर या ठिकाणी त्याला कलर द्यायचा आहे पुढे जायचं आहे तुम्हाला जो पाहिजे तसा सिलेक्ट कलर सिलेक्ट करायचा आहे मला हा कलर द्यायचा आहे तर हा कलर मी या ठिकाणी सिलेक्ट करत आहे या ठिकाणी तुम्हाला पुन्हा शुभ विवाह हा पी एन जी ॲड करायचा आहे तो कसा बनवायचा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी शुभ विवाह हे नाव तुम्हाला या ठिकाणी सेंट्रलला एकदम सेंट्रलला ॲड करायचे आहे जसे की मी ॲड केलेलं आहे तसे सेंट्रलला ॲड करायचे आहे तुम्ही या नावामध्ये गॅप नसला पाहिजे जास्त तुम्ही हे नाव स्मॉल करून घ्यायचे आहे कारण अजूनही पी एन जी या ठिकाणी तुम्हाला बसवायचे आहेत या ठिकाणी पुन्हा तुम्हाला पी एन जी ॲड करायचे सर्व पी एन जी कसे डाउनलोड करायचे कसे मिळवायचे मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला गॅलरीवरती जायचं एक पी एन जी सिलेक्ट करायचा आहे तर या ठिकाणी पी एन जी तुम्हाला सापडायचा आहे खूप सारे पी एन जी मी तुम्हाला देणार आहेत या ठिकाणी हा पी एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तो कसा मिळवायचा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार हा एक पी एन जी ॲड करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हा एक पी एन जी ॲड करायचा आहे हा पी एन जी या ठिकाणी त्याला सफेद रंगाचा कलर तुम्ही द्यायचा आहे या ठिकाणी कलरवरती जायचं आहे टेक्स्टवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सफेद न रंगाचा कलर या ठिकाणी द्यायला द्यायचा आहे आणि एकदम स्मॉल याच्यामध्ये तुम्हाला करून घ्यायचे आहे सर्वात स्मॉल याच्या खाली या नावाखाली बसवायचं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा ते या ठिकाणी कॉपी करायचं आहे ते कॉपी केल्यानंतर या या नावाखाली तुम्हाला पुन्हा एकदा ते पेस्ट करायचं आहे यानंतर शुभविवाह हा या ठिकाणी हे नाव या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला एड बसवायचे आहे बघा आता खूपच सुंदर दिसायला लागले आहे तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला ॲड करायचं आहे हा पी एन जी थोडा खाली घ्यायचा आहे हा पी एन जी खाल्यानंतर हा सुद्धा थोडा खाली घ्यायचा आणि नाव ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे लहान मोठे करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी बघा असा या साईजमध्ये तुम्हाला बसवायचा आहे या ठिकाणी हे नाव तयार झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक पी एन जी ॲड करायचं आहे शुभ मुहूर्त शुभ मुहूर्ताचा पी एन जी ॲड करायचा आहे तोही मिळवायचा कसा मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे या ठिकाणी तुम्हाला पुन्हा गॅलरीमध्ये जाऊन हा एक मुहूर्त सिलेक्ट करायचा आहे किंवा पी हा पी एन जी सिलेक्ट करायचा आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचा ॲड्रेस बनवलेला तर तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी तो ॲड्रेस सिलेक्ट करून घेतल्यानंतर ओके करायचं आहे त्या ॲड्रेसची साईज तुम्हाला तुम्हाला पाहिजे तसे या स्मॉल करून घ्यायची आहे बघा हे दोन्ही सगळे पी एन जी तुम्हाला कसे मिळवायचे मी सांगणार आहे या ठिकाणी बघून घ्यायचे आहे तर या ठिकाणी स्मॉल अक्षरामध्ये हे तुम्हाला ॲड करायचं आहे या ठिकाणी पुन्हा पी एन जी ॲड करायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला न्यू टेक्स्ट घ्यायचा आहे न्यू टेस्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा विवाहस्थळ या ठिकाणी लिहायचे आहे या ठिकाणी विवाहस्थळ टाकत आहे तुम्ही तुमचा विवाहस्थळ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी विवाहस्थळ ॲड करायचं आहे आणि त्याला सफेद रंगाचा कलर द्यायचा आहे हे तुम्ही स्मॉल करून घ्यायचं आहे या ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा तुम्हाला एक पी एन जी सिलेक्ट करायचा आहे निमंत्रकवरती सिलेक्ट करायचा आहे ॲड करायचा आहे हा पी एन जी या ठिकाणी सर्वात खाली सिलेक्ट करून घ्यायचा आहे सर्वात पी एन जी हा सर्वात खाली या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी विवाहस्थळ हा पी एन जी मी या ठिकाणी ॲड केलेला आहे तुम्ही खाली यायचा आहे तुम्हाला पाहिजेल त्याची साईज या ठिकाणी तुम्ही करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी निमंत्रकच्या खाली तुम्हाला तुमचे आडनाव आणि पूर्ण ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला समस्त समस्त शिंदे परिवार या ठिकाणी हा स्मॉल करायचा आहे या ठिकाणी हाही थोडा मोठा करून घ्यायचा आहे साईज हा साईज थोड़ी थोड़ी या ठिकाणी ही साईज थोडी मोठी करायची आहे आणि ही वरची देखील थोडी मोठी करून घ्यायची आहे या ठिकाणी बघा या दोन्ही साईजमध्ये फरक असला पाहिजे या ठिकाणी दोन्ही मागे पुढे करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी पुन्हा ॲड करायचे आहे निमंत्रक वरती खाली करायचे सर्वात खाली विवाहस्थळ या ठिकाणी ॲड करायचे त्याचे स्मॉल करायचे आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा वरती घेऊन हा पुन्हा लॉक करायचा आहे याची साईज तुम्हाला वाढवायची आहे या ठिकाणी पाहिजे तसे या ठिकाणी हे हे नावसुद्धा तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर ह्या या ठिकाणी हा हे वर घ्यायचं आहे हे नाव तुम्हाला या ठिकाणी हे व्यू स्थळ या ठिकाणी दोनही पाहिजे तसे तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे या नंतर तुम्हाला हा शब्द खाली घ्यायचा आहे या ठिकाणी निमंत्रक सर्वात खाली घ्यायचे आहे या ठिकाणी लिहायचे समस्त शिंदे परिवार या ठिकाणी ॲड टेक्स्टवरती जायचं आहे पुन्हा खाली घ्यायचं आहे या ठिकाणी तुमचे ॲड टाकायचे आहे या ठिकाणी हे पूर्ण ओके झाल्यावर त्याचं ओके करायचं आहे आणि हे नाव तुम्हाला याच्या ठिकाणी तुम्हाला सफेद नाव द्यायचे आहे या ठिकाणी सफेद कलर द्यायचा आहे पुन्हा जायचं आहे त्याला बोल्ड करायचं आहे ओके करायचं आहे आणि कलरमध्ये जायचं आहे कलरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला याला पांढरा म्हणजे सफेद रंग देऊन टाकायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी असे तयार होणार आहे समस्त शिंदे परिवार या ठिकाणी अजून तुम्हाला दोन पी एन जी ॲड करायचे आहेत या ठिकाणी तो पी एन जी या ठिकाणी बनवलेला आहे तोही तुम्हाला देणार आहे तर या ठिकाणी तुम्ही हा सर्वात स्मॉल याच्यामध्ये करून घ्यायचा आहे सर्वात तुम्हाला एकदम स्मॉलमध्ये या ठिकाणी दोन्ही बसवायचे आहेत दोन्ही साईडला या ठिकाणी बघा क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती कॉपी करून हा पुन्हा दोन बनवलेला आहे आणि दोन्ही साईडला बसवायचे आहेत या ठिकाणी ओके करायचं आहे दोन्ही आता बघा लग्नपत्रिका कशी तयार झालेली आहे सर्वांना हे जेवढे लागणार आहे मटेरियल कसे डाउनलोड करायचे आता मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांना जायचं आहे आपल्या डिस्क्रिप्शनच्या सर्वात खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आणि कोणतीही फाईल एक्झिट वगैरे करायला लागणार नाही पूर्ण पी एन जी मटेरियल तुम्हाला तिथे भेटणार आहे आपला मार्टी टेक न्यूज हा टेलिग्राम ग्रुप आहे त्याची ग्रुप आहे सर्वात डिस्क्रिप्शनमध्ये सर्वात खाली लिंक दिलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि त्याच्यातून सर्व डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला अशीच पत्रिका एडिट करून घ्यायची असेल आणि तयार करून घ्यायची असेल तर तुम्हाला दिलेली आहे लिंक मी माझा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचा आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्ही मला व्हॉट्सअपवरती आणि तुम्हाला कमी पैशामध्ये अशी लग्न पत्रिका तयार करून भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच एडिटिंगचे आणि लग्नपत्रिकांचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या मराठी आ, चाहे। बेल कर रहे चाहे। आनी मारती टेक न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचा आहे सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचा आहे आणि मराठी टेक न्यूज हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे तिथे तुम्हाला मध्ये सर्व मटेरियल भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये